then they won't be there by Sabitabis. Vidar Express, Nenu Basa, sir, train me there. अपलत अपलत मुखा अरे मग भंडारा ना हे बुलढाणा सॉरी बुलढाणा खामगाव मग स्वामी नमस्कार. आज आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण असं आहे की 21 तारखेपासून सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा विदर्भ दौरा चालू होतो आणि मी त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून अकोल्याला आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही येऊन दाखवा काही नेत्यांनी आणि म्हणून आम्ही अकोल्याच्या दौऱ्यावरती निघत आहोत आणि ताकदीने निघत आहोत. कुणाला आम्हाला अडवायचं त्यांनी अडवावं. काल पुन्हा त्यांनी असं म्हणाले की ह्यांचं काही नाही. जे म्हणालेत त्यांना एवढंच सांगणं आहे आमचं की स्वतः येऊन पाहणे आम्ही कुठे आहोत तुम्ही कुठे आहात आमची किती ताकद आहे कारण आमच्या पाठीमागे ब्रँड आहे आणि ते म्हणजे सन्माननीय राज ठाकरे साहेब. जनसन्माननीयातला नेता जनतेतला नेता जनतेची नाळ असलेला नेता जनतेच्या सुखादुःखात राहणारा नेता. अच्छा ह्या शुभदिनी वावगं बोलू नये असं म्हणतात. भद्रकाळ जरी अजून चालू असला तरी 1 वाजताच्या नंतर सगळ्याच बहिणी राखी बांधणार आहेत. महाराष्ट्रामध्ये राखी बांधण्याचा कार्यक्रम 4 दिवस अगोदरपासूनच चालू आहे. लोकसंस्कृती विसरलेत की तो काळ आत्ता आहे दुपारच्या नंतर. ठीक आहे असो प्रत्येकाचा तो आपला आपला विषय आहे. दुसरा विषय आहे तो म्हणजे कुरघोडी. इतक्या खालच्या थराचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हतं. ही जी बजबजपुरी माजलेली आहे दोन्ही युती आघाड्यांमध्ये ते पाहता संपूर्ण महाराष्ट्र हा फक्त आशेचं किरण म्हणून एकच व्यक्तीकडे पाहत आहे आणि ते म्हणजे सन्माननीय राज ठाकरे साहेब. आणि ह्या महाराष्ट्राला दिशा आणि दशा देणारा नेता म्हणून महाराष्ट्र माननीय राज ठाकरे साहेबांकडे पाहत आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय संपूर्ण देशाला येईल. एक हाती सत्ता सन्माननीय राज ठाकरे साहेबांकडे येणार आहे. हे जे सगळं थोतांड चालू आहे आमच्या भगिनींचा 1500 रुपये देऊन जो काही मान सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक ह्याच्या अगोदरचे कृत्य विसरणार नाही आहेत. त्याच्यामुळे कोणी कितीही काही केलं तरी हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रातील सर्व सुज्ञ मतदार ह्यांच्या ह्या बजबजपुरीला कंटाळले आहेत आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सरकार येणार आहे. आज त्याचाच एक धागा म्हणून मुंबईमध्ये विविध ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे शिंदेसाहेबांच्या वतीने चालू आहे तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजना म्हणजे एकाच सरकारमध्ये दोन वेगळे वेगळे विषय विसंगती आहे. आता ती लाडकी बहीण योजना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ते त्यांनी आता ते एकदा क्लिअर करावं. आणि तुम्ही पाहताच आहात की कोण म्हणतं की आमचा व्यक्तिगत कार्यक्रम आहे. मग व्यक्तिगत कार्यक्रम आहे तर सरकारी पैसे का वाटताय. मग हा आमचा करदात्यांचा सगळा पैसा आहे ना. महाराष्ट्रातील जनतेचा पैसा आहे. तर तुमचे जर व्यक्तिगत कार्यक्रम आहेत तर तुमच्या खिशातले वाटा. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हे सगळं ओळखून आहे. हा कोणताही व्यक्तिगत कार्यक्रम नाही आहे. हा सरकारीच कार्यक्रम आहे. त्याच्या ॲडव्हर्टाईजसाठी 200-250-300 कोटी रुपये खर्च झालेत. ते जर आमच्या आशा आणि बालवाडीतील महिला भगिनींना जर त्याचा आणखीन जर सदुपयोग झाला असता तर तुम्ही जर चांगलं काम केलं तर लोकांपर्यंत गेलेलंच आहे ते. मग तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही. तुम्हाला दारोदार फिरायची गरज नाही. आणि त्याच्यापुढे तुम्हाला निवडणुका लांबणीवर नेण्याची गरज नाही. त्याच्यात दुर्दैव असं आहे की ज्यांना माननीय कोर्टाने मना केलं आहे ज्यांच्यामुळे सरकारमध्ये
दुफळी निर्माण झाली, ज्यांच्यामुळे दोन पक्ष फुटले, अशा माणसाचा कार्यक्रम चेंबूरमध्ये आहे. ज्याचा काही काडी मात्र संबंध नसताना तो चेंबूरमध्ये कार्यक्रम घेतो आहे. राहणारे कुर्ल्याचे आमदार अणुशक्तीनगरचे, परंतु कार्यक्रम कुर्ल्याला, चेंबूरला. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील जनतेला जागरूक करण्याचं माझं काम होतं आणि ते मी माझं कर्तव्य करतो आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती महाराष्ट्रातील सुज्ञ जनता ही विश्वास ठेवलेला आहे आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला निवडणुकामध्ये येईल. नाही तिकडे त्यांचं नवाब मलिकांच्या ते नवाब मलिकांच्या कार्यक्रमाला ते येतात. नाही जनसंवाद यात्रा ती त्यांची अंतर्गत यात्रा, त्यात मी बोलणार नाही. नवाब मलिकांचा हा कार्यक्रम, पण त्याच्यामध्ये लाडकी बहीण हा विषय कसा काही येऊ शकतो? राजकीय पटलावरती ते शक्यच नाही आहे. तुमच्या तुमच्या पक्षाचं काम करा ना तुम्ही, जसं आम्ही करतोय. आम्ही लोकांपर्यंत जातोय ना सन्मान्य साहेबांच्या आदेशाने. आम्ही बहिर्जी नाकांचं काम केलंच की निरीक्षक म्हणून, आम्हाला जे करायचं ते करून आलो. त्याच्यानंतर आम्ही आमच्या सहकाऱ्यांमध्ये गेलो, महाराष्ट्र सैनिकांमध्ये. परंतु इथे तुम्ही ज्यांचं नाव घेतात, मी त्यांचं नाव पण घेणार नाही कारण क्रायटेरियामध्ये बसत नाही. ज्यांच्यामुळे इतका खेळ खंडोबा झाला या महाराष्ट्रामध्ये, काय त्यांना मोठं करायचं? हे त्यांचं कर्तव्य आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे म्हणून त्यांचा सपोर्ट घेतल्यामुळे इथल्या खासदाराला तिथे त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,000 डिफीट करायला लागली खासदारकीला. तर म्हणजे इतकी सर्वच समाजातल्या लोकांना ते माहिती आहे की चुकीच्या माणसाच्या मागे जायचं नसतं. तर असो, तो विषय माझा नाही आहे. तुम्ही जसं विचारलं की करेक्ट कार्यक्रम, मी तुम्हाला एकच सांगतो, आमचं काही ठरवून नसतं. आम्ही जितल्या तिथे निर्णय घेतो. आमच्यापर्यंत जर कोण आमच्या अंगावरती आलं ते एकदा आम्ही सहन करू, परंतु जर सन्मान्य साहेबांबद्दल कोण एक शब्द वाकडा जरी बोलला असंविधानिकरित्य, तर ते आम्ही सहन करणार नाही. साहेबांपर्यंत नाही, कारण आम्ही, आमची संपूर्ण पक्ष, आमचा संपूर्ण मनसे परिवार हा फक्त माननीय राज ठाकरे साहेब ह्या एका व्यक्तीमुळे आम्ही आहोत. आणि त्यांच्यावरती जर कोणीही काही घसरत असेल तर आम्ही क्षमा करणार नाही. आहे त्याच्यापेक्षा 10 उत्तर देऊ. मग तुम्ही शब्दाने द्याल तर शब्दाने असेल, तुम्ही सुपारीने द्याल तर तुम्ही बघितलं, आम्ही नारळाने देतो, तुम्ही नारळाने द्या. आम्ही फुटबॉल आणू 10 तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. त्याच्यामुळे तो विषय फार आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि अस्मितेबरोबर संस्कृतीबरोबर कुठेही छेडछाड होणार नाही. अकोल्यामध्ये नाही, करेक्ट कार्यक्रमच असतो आमचा. अकोल्यामध्ये सन्मान्य राज ठाकरे साहेबांचा दौरा आहे, जो अगोदर मराठवाड्याचा झाला, आता विदर्भाचा आहे. विदर्भाच्या 9 62 विधानसभा आहेत तिथे. तर त्या अनुषंगाने तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी जडणघडण आहे ते अगदी ग्रास रूटला आहे. आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना भेटणं, प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना भेटणं, त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यातील निवडणुकाला आम्हाला सामोरं जायचं, तिथे पूर्वतयारी आहे. तिथे या अगोदर देखीलच्या ज्या ज्या घटना पाहता तिथे मराठवाडा सुरू असताना मराठा समाजाची लोकांनी येऊन त्या ठिकाणी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला होता असं वाटतंय. तसंच विदर्भ दौऱ्यात जर झालं तर मनसे कशा प्रकारचं प्रत्युत्तर देते? कुठेही मराठा समाजाने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला नाही. शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीची काही लोकं होती हे साहेबांनी प्रेसमधून सांगितलेलं आहे. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी बीडमध्ये बंपावला पण, म्हणजे चोप दिला पण, आणि त्याचं प्रत्यय मुंबईमध्ये ठाण्यामध्ये तुम्ही पाहिलंच आहे आम्ही कसे रोडवरती उतरलो. तर तसं काही तिथे होणार नाही. मराठवाड्यात जे झालं त्याचं ते ठरवून केलेला कार्यक्रम होता आणि मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी ठरवून केलं, त्या क्रियेला प्रतिक्रिया त्यांनी सुपारी दिली, आम्ही नारळ दिलं,
तर त्याच्यात काही दुमत नाही आहे आणि तशी हिंमत ते करणार नाहीत. आणि तसं आमचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं, तुम्ही एक केलं तर आम्ही चार करणार, चार पट. आता मी त्याच्या पुढे सांगतो, तुम्ही एक केलं तर आता दहा पट, दहाच पट. त्याच्यामुळे तिथे कॉम्प्रोमाइज नाही, माननीय साहेबांच्या विषयी कॉम्प्रोमाइज नाही. आमच्या सहकाऱ्यांवरती तुम्ही एकदा धावून याल, आम्ही दहा दहा धावून जाऊ, तर तो विषय नाही. आणि काय हो, आमचं कायच आहे, महाराष्ट्र सैनिक आम्ही विस्थापित आहोत, आम्ही प्रस्थापित नाहीत, आमचं काहीच हरवणार नाही आहे, तुमचं बघा म्हणावं. आणि त्याच्यामध्ये तो संजय राऊत असं म्हणाले की यांची मुलं बाळं, अरे बाळा तुला पण मुलं बाळं आहेत, तुझ्या पण मुलीचं लग्न झालं आहे, पण आम्ही अशा खालच्या थराला जाणार नाही, आमचा तो स्वभाव नाही, आमचे साहेब ह्या अशा गोष्टीला कधीच मान्य करणार नाहीत. तर मुलं बाळांना नाही आणलं पाहिजे, म्हणजे यांची बुद्धी एवढी आहे. जसं तो बाबा मुलीला घेऊन एस पी ऑफिसला बसला, अरे राज्य करता तू, तुला एस पी ऑफिसला बसायला लागतं, तर ठीक आहे. त्याच्यावरती चर्चा पण करणं मला वाटतं की माझ्या ह्याच्यामध्ये बसत नाही, क्रायटेरियामध्ये नाही. अनुसक्तीचे आमदार तुमच्या